नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, देशामधील 62 कॅन्टोनमेंटमध्ये आपण माझा जो मागे बोर्ड बघताय व्हेकल एंट्री फी या नावाने कॅन्टोनमेंट बोर्ड ज्या व्यावसायिक गाड्या आहेत त्यांच्याकडनं फी वसूल करत होते। 20 रुपयापासून ते 70 रुपयापर्यंत ही फी असायची। आज केंद्रातर्फे आदेश आल्यानंतर हे व्हेकल एंट्री फी जी आहे ही बंद करण्यात आलेली आहे। पुण्यातील देहू रोड आणि खडकी कॅन्टोनमेंट बोर्डामध्ये व्हेकल एंट्री फी घेतली जात होती। व्हेकल एंट्री फी जी आहे ही केंद्रातर्फे आलेल्या आदेशानुसार बंद करण्यात आलेली आहे। काल कॅन्टोनमेंट सर्व कॅन्टोनमेंटकडं अशा पद्धतीचे आदेश जे आहे ते प्राप्त झालेले आहेत आणि आज दुपारी 12 वाजता हे सर्व जे नाके आहेत जे व्हेकल एंट्री फी गोळा करत होते ते सर्व नाके बंद करण्यात आलेले आहेत। मात्र व्हेकल एंट्री टॅक्स जे कॅन्टोनमेंट बोर्ड घेत होते ते सर्व नाके म्हणजे पुन्हा कॅन्टोनमेंटमध्ये जो व्हेकल एंट्री टॅक्स कलेक्ट केला जातो तो अद्याप सुरू आहे, मात्र व्हेकल एंट्री फी कलेक्ट करण्याचे जे नाके आहे ते सर्व बंद करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, यामुळे खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाला साधारणतः वर्षाला 16 कोटी रुपयाचा तोटा होणार आहे, कारण की कॅन्टोनमेंट बोर्डाची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे याच वर्षी हे टेंडर 16 कोटी रुपयाला खुलं करण्यात आलेलं होतं। बेसिक प्राईस त्याची 16 कोटी रुपये ठेवण्यात आलेली होती आणि ती निविदा प्रक्रिया ही आता सुरू होती। त्यामुळं मात्र केंद्र सरकारकडनं आलेल्या आदेशामुळे हे सर्व 16 कोटी रुपयाचा तोटा कॅन्टोनमेंट बोर्डाला होणार आहे। आधीच आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कॅन्टोनमेंटला हा एक खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये येत्या 1-2 महिन्यामध्येच कॅन्टोनमेंट बोर्डाला कामगारांचे पगारसुद्धा काढणे अवघड जाणार आहे। या सर्व परिस्थितीमध्ये आता आपण बघत आहोत या जो जकात टोलनाका आहे ह्या टोलनाका आता या ठिकाणी पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। आज सकाळी हा नाका सुरू होता, मात्र दुपारी 12:00 आसपास हा नाका खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार सिंग यांच्या आदेशानंतर बंद करण्यात आलेला आहे। मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत। आमचं बातमी.in या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।